प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. पाडगावकरांनी जरी असं म्हटलेलं असलं तरी सेम नसतं. काय असतं की प्रत्येक पिढीसोबत प्रेमाची संकल्पना बदलत जाते. तर आता आपण डोकावणार आहोत आजच्या तरुणांच्या, टेक्नो सॅव्ही तरुणांच्या प्रेमाच्या विश्वात. जोरदार डायनी स्वागत करूया पुण्याच्या विकल्प ग्रुपचं. घरातल्या घरात हसतात दोन्ही परीक्षक, बघितलं? छान सुंदर ऍक्ट होता, प्रश्नच नाही. आणि एकदम नवा वाटला कॉन्सेप्ट सुद्धा. आणि ह्या मंचावरती मला वाटतं ह्या टाईपचा यूव्ही ऍक्ट झालेलाच नाही आहे कुठेतरी. मला असं वाटलं की इथे कॉम्प्युटर्स ग्राफिक्स मधनं किंवा इंटरनेट मधनं ती त्या सगळ्या ऍलिस इन वंडरलँड सारखी एका वेगळ्याच विश्वात फिरते असं वाटलं. आणि ते विश्व तुम्ही छान निर्माण केलेलं, त्याच्यामध्ये खूप कल्पकता डेफिनेटली वापरलेली, अगदी जिथे जिथे काय 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 गोष्टी ॲड ऑन करता येतील तिथे तिथे केल्या गेलेल्या. त्यामुळे सगळा ऍक्ट अगदी सुंदर वाटला, कुठल्या तरी दुसऱ्याच विश्वामध्ये गेल्यासारखं वाटला. अप्रतिम.
मकरंद सर, नेहमी एक प्रश्न पडत आलाय, स्वप्नांचा रंग कोणता? काय स्वप्न ब्लॅक अँड व्हाईट असतात? नाही नाही रे, मला तर कलर दिसली होती. मला असं वाटतं स्वप्न ही अल्ट्रा व्हायलेट असावीत. आज असं वाटतंय ना की अल्ट्रा व्हायलेट छानच वाटते. खरंच अल्ट्रा व्हायलेट असावीत. कारण काय माहितीये का तुला, नेमकं हवंय तेवढंच दिसतं. नाही तर स्वप्न खूप लांब असतात आणि नको नको त्या गोष्टी दिसत असतात. नक्कीच एक नवीन स्वप्नांचा रंग तर कळला ना. बाकी जाऊ दे रे, काय आता आपण पदकांकडे बोलूया. मकरंद सर, किती पदकं तुम्ही द्याल त्यांना? 10 पैकी 10 पदकं. व्हेरी गुड, थँक्यू. इनकी काली कर तू तो के लिए आप आप कितने जिंदगी में पहली बार किसी के काली कर तू तो के लिए भी 10 वाह.